ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी तसंच स्थानिक वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच महिलांचा रोजगार निर्मितीचं साधन उपलब्ध व्हावं या दृष्टीनं बचत गटांची स्थापना करण्यात आली अशाच एका बचत गटाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातल्या महिलांनी गोधडीला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत दोन हजार सतरामध्ये लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील अन्सरवाडा इथं रुमा रुरल महाराष्ट्र या नावानं एका महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली गेल्या तीन वर्षात या गटानं गोधडी या पारंपरिक कलाकुसरीच्या पांघरुणाला आता डिजिटल मार्केट मिळवून दिलं आहे दोन हजार सतरा साली बचत गटाची स्थापना झाल्यानंतर महिलांना गोधडी शिवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षणातून तीस महिला गोधडी शिवण्याचं काम करत असून त्यांना प्रति गोधडीत दोनशे रुपये मजुरी दिली जाते गोदरी शिकवण्यामागचं कारण हेच होतं की प्रत्येक महिलांना काम मिळावं प्रत्येक महिलांना आर्थिक मदत व्हावी आणि महिलांना एका महिन्यात दहा गोदरी दहा गोदड्या जरी शिवली तरी तिला दोन हजार रुपये महिलांना मिळतात आणि गोदरीच्या मागचं हेच कारण होतं की आमची गोदरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावं आणि जगाच्या पण जावं आणि आज ही गोदरी आमची अमेझॉनवर गेलेली आहे हा मला याचा सार्थ अभिमान आहे गोधडी ही पारंपरिक कला आहे सर्वसाधारणपणे जुन्या साड्यांची गोधडी शिवली जाते ग्रामीण भागात तिला वाकळही ही म्हणतात उपदार असल्यानं ब्लँकेटला पर्याय म्हणून ग्रामीण भागात गोधडी मोठ्या प्रमाणात वापरली जाते अन्सरवाड्यातील महिला या नव्या साड्या खरेदी करून सुबक शिवणकाम करून गोधडी शिवत आहेत इथे ज्या ज्या गोधड्या बनतात तर त्या गोधड्यांचं एक विभागणी होते कौशल्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला त्यांना ट्रेनिंग देतो पूर्णपणे गोधडी शिवण्याचं आणि चांगलं शिवण्याचं ट्रेनिंग देतो त्याच्यानंतर टाकेही विविध प्रकारचे आम्ही घालतो टाके बायकांना घालता येतातच पण आणखीन सुबक आणि नाजूक टाके घालण्याचं ट्रेनिंग देतो आणि अशी गोधडी पूर्ण बनवता आली एक चांगल्या प्रकारची दर्जाची गोधडी बनली की त्या गोधडीच्या आकाराप्रमाणे आम्ही त्यांना रोजगार देतो तर आम्हाला या महिलांना जास्तीत जास्त पैसे द्यायचे आहेत जेणेकरून त्यांचं कौशल्य विकसित व्हावं त्या गोधडीमध्ये वैविध्य

अरुण समुद्रे दूरदर्शन बातम्यांसाठी लातूर